विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। दलितांचा पाणी पुरवठा बंद करणाऱ्यावर कठोर कारवाई करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। मुंबई, प्रतिनिधी वैभव मोरे, दिनांक 6, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावात जातीयवादातून दलितांच्या वस्तीचा पाणी पुरवठा स्थानिक उपसरपंचांनी बंद केला होता। हा प्रकार महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेवर कलंक लावणारा आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात दलितांचा पाणी पुरवठा बंद केला जातो या अत्यंत निषेधार्ह बाब आहे। दलितांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रकार राज्यात पुन्हा कुठेही घडू नये यासाठी या गावातील दलितांचा पाणी पुरवठा बंद करणाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले आहे। याबाबत त्यांनी पतीचे अतिरिक्त आयुक्त अमरावती जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली। सावंगी मग्रापूर गावातील दलितांचा पाणी पुरवठा जातीवादी प्रवृत्तीच्या उपसरपंचाकडून बंद करण्यात आल्याची माहिती मिळताच नामदार रामदास आठवले यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे। सावंगी मग्रापूरमधील दलितांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा न तोडण्याचा प्रकार निषेधार्ह आहे। हे प्रकरण गंभीर असून यातील आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी सूचना नामदार रामदास आठवलेंनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातील सावंगी मग्रापूर नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी गावामध्ये दलित वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी दलितांचा जो पाणी पुरवठा आहे तो त्या ठिकाणी बंद करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। गावचे जे उपसरपंच आहेत त्या उपसरपंचांनी जाणीवपूर्वक जातीवादी दृष्टिकोनातून दलितांचा पाणी पुरवठा बंद केलेला आहे, त्यांचे नळ तोडण्यात आलेले आहेत, अशी माहिती मला मिळालेली आहे। मी आताच त्या ठिकाणी जे ॲडिशनल आपले कमिशनर आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे, मी आपल्या कलेक्टरना बोलणार आहे आणि हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, निंदनीय आहे। माननीय ठाकरे सरकारच्या कालखंडामध्ये दलितांचा पाणी पुरवठा बंद होणं ही बाब अत्यंत गंभीर आहे, मनाला चटकाला लावणारी आहे। त्यामुळं मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि सरकारने ताबडतोब त्या उपसरपंचावर कारवाई करावी, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि दलितांचा पाणी पुरवठा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना ताबडतोब अटक करावी, अशा पद्धतीची आपली मागणी आहे। आणि नंतर असा प्रकार होणार नाही याची काळजी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाने घेतली पाहिजे, अशा पद्धतीची माझी आग्रह। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।